आमदार पंडित की नाही म्हणजे 1.5-2 कोटी कामं झालेत, 20-25 लाखाची प्रत्यक्षात कामं झालेली आहेत. इलेक्शनच्या तोंडावर फक्त वर्क ऑर्डर आणलेले आहेत, म्हणजे प्रशासकीय मान्यतेचा आदेश आणलेले, ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. कोणत्याही पद्धतीचं दिशाभूल ही आमच्या गटाकडून केली जातो. जर यांनी कामं केली असली तर काल तासगावमध्ये प्रकार घडला, आपले फराळाची पाकिट आणि 3,000 रुपये त्यामध्ये घालून सरसकट वाटप होतं, ते त्याची यादी आहे, पोलीस स्टेशनला रीतसर एफआयआर झालं. एवढं तुम्ही विकास काम केले तर मग असल्या भानगडी तुम्हाला करायला लागतातच कशाला? एवढे जर कामं विकास कामं त्यांच्या नेत्यांवर त्यांना एवढा विश्वास होता तर त्यांनी पक्ष काय बदलला? रोजगाराला आणि एमआयडीसीचा जो विषय 100 एकरावर कुणी आणली हो? तहसीलदार ऑफिसमध्ये कुठली कार्यकर्ते कोणाची कार्यकर्ते जाऊन तिथं विरोध केला गेला? शेतकऱ्यांना कोण चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे? तुमच्या शेती जमिनी जाणार कोण? राखेलचे कॅन घेऊन तिथं जाते तहसीलदार ऑफिसमध्ये? कोण विकासाची आडव पडते? कोण बेरोजगार कोणाच्या हातात काढून कोण घ्यायला लागले? 100% लाडकी बहीणच इथं खासदार संजय का माजी खासदार संजय का पाटलांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. एवढी वर्ष त्यांनी आता भोगलेत नाही आमदारकी, काय देऊ लावल्यात? 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात बेकार मतदारसंघ म्हणला तर कवठे तासगाव कवठे मतदारसंघ आहे. तुम्ही काय देऊ लावले? उपमुख्यमंत्री पद भूषवलं या राज्याचं, काय देऊ लावले? सगळ्यात बेकार तासगाव कवठे मंगळ विधानसभा मतदारसंघ. बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या आभारी आणले. अरे पाटलाजी नोकरीत आता बोलते शेजा बंद बिल झालाय तर प्रसार लावावं लागतंय, ही तुमची लायकी काय सांगता आम्हाला? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, माझं नाव आहे संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष कार्यक्रमात मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहोत. राज्यभर विधानसभेचं वातावरण तापू लागलंय, तसंच तासगाव तालुक्यामध्ये देखील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मी सध्या आहे तासगाव तालुक्यातील कवठेकंद गावात. कवठेकंदला महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखलं जातं. खूप दिवसांपासून इथं शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. त्याच गावात आज आपण विधानसभेचा काय होतंय, खरंच 10 वर्ष जे आमदार होते त्यांनी विकास केला आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा जाणार आहोत आपण सत्ताधारी पक्षाकडे. मला सांगा, 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, 10 वर्षात काय काय विकास कामं झाली? 10 वर्ष पुन्हा सत्ता होती. 10 वर्षात तुम्ही सत्तेत होता, 10 वर्ष काय काय विकास झालाय? 10 वर्ष तुम्ही आमदार म्हणून होता तर 10 वर्षात काय काय विकास झाला? सत्ता कौटिकांचं काम भरपूर झालेलं आहे. मुरमीकरण असते, पेईंग ब्लॉक असू दे, भरपूर व्यवस्थांची कामं असतात, भरपूर कामं झालेत. काय राहिले? एमआयडीसीचे पैसे, एमआयडीसी किती लोक जॉबला लागणार, एमआयडीसी महिलांसाठी भरपूर झाले काम, सगळं झालंय, भरपूर कामं झाले. आमदार पंडित की नाही म्हणजे 1.5-2 कोटीची कामं झालेत.
आमदार फंडातली 1.5 ते 2 कोटीची कामं झालीत ते म्हणतायत, बरोबर आहे का? आमदार फंडातून झाले का? आता हे लोका कवटेंना लोकांना माहिती, आमदार फंडाने आमदार सुमंतायवनी ताकद 10 वर्षात काय काम केलं, एक सहानुभूतीच्या लाटेवर स्वर्गीय आबांच्यानंतर सुमंतायना ह्या गावाने भरभरून मतं दिली, त्या पद्धतीनं त्यांच्या 9 वर्ष या कार्यकाळात एक थोडासा डिग्रेज वाटला मुर्मी करणारा रस्ता, एक टोटल 20-25 लाखाच्यावर त्यांचं कुठलंही काम नाही, त्यांनी तशी आकडेवारी जाहीर करावी मीडियासमोर, 20-25 लाखाची प्रत्यक्षात कामं झालेली आहेत, इलेक्शनच्या तोंडावर फक्त वर्क ऑर्डर आणलेले आहेत, म्हणजे प्रशासकीय मान्यतेचा आदेश आणलेले, ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही, इलेक्शनच्या तोंडावर वर्क ऑर्डर आणले ते म्हणतात. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 1990 पासून या मतदारसंघावर स्वर्गीय आर आर बाबा पाटील यांचं वर्चस्व राहिलं आहे आणि सामान्य माणसात जाऊन तिने तळागाळात जाऊन काम केलं आहे. आणि जर आकडेवारीच्या संदर्भात जर म्हणत असेल, 10 वर्ष लांबचा विषय, त्या 3 वर्षातले तुम्हाला आकडे देतो. जे आता डिग्रजवाडचा विषय झाला 15 लाख रुपयाचा, या गावातील समस्त शेतकरी बांधवांनी संस्था पाणी संस्था नंबर 1-2 आणि समस्त गावकरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी न घेता तिथं उपोषण केलं होतं, त्या ठिकाणी 15 लाख रुपयाचा निधी हे सुमनताईंनी दिला होता. यातला पहिला टप्पा 5 लाख रुपयाचा ही काम पूर्ण झालेला आहे, दुसरा आहे ते 10 लाख रुपयाचा आहे, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा आहे. अतिशय प्रचंड पाऊस झाल्यामुळे तिथलं काम आत्ता झालेलं नाही, ते काम होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर आकडेवारी जर पाहिजे असेल तर ह्या आमच्या कवटेगणमध्ये माळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी हे 10 लाख रुपयाचं काम आजही पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हनुमान मंदिर आपल्या आत्ता तुम्ही उभारल्या याच्या पाठीमागे 10 लाख रुपये दिले, त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं जर तुम्हाला सांगायचं झालं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे मोठे एवढे मोठे साहित्यिक होऊन गेले, त्यांचं जे आत्ता सभागृह उभारले, त्यांची 101वी जयंती आहे जी साजरी झाली आहे, त्या गोष्टीचा मला स्वतः अभिमान आहे. कारण सुमनताई आर आर पाटील यांच्या प्रयत्नातून 25-15 फंडातून आम्ही तिथं सभागृह केलेला आहे आणि यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माळे असतील आणि त्या टीमनं त्यावेळी तिथं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता तुम्ही जर मला माणिक चौक ते मुराद गॅरेजपर्यंत 20 लाख रुपयाचं 25-15 आत्ता डांबरीकरणाचं काम झालेलं आहे. 4 नंबर वॉर्डमध्ये आत्ता तुम्ही जर जुन्या बस्तीपाशी गेला तर 10 लाख रुपये पेविंग ब्लॉकचं काम झालेलं आहे. प्रचंड कामं झाले, जवळपास आकडेवारी तुम्हाला पूर्ण कागदपत्री आमच्याकडे दाखवायला आम्ही तयार आहे. 1.25 कोटी रुपयाचं काम ह्या सुमंताईनी, रोहित पाटलांनी आणि ह्या सुरेश भाऊनी 3 वर्षात केलेलं आहे. त्यामुळे आकडेवारी कागदात फेरफार हा आमच्याकडे प्रकार नाही, आमचं काम बोलते. कोणत्याही पद्धतीचं दिशाभूल ही आमच्या गटाकडून केली जात, दिशाभूल आम्ही कोणीही करत नाही. बघा, एवढी जर यांनी कामं केली असली तर काल तासगावमध्ये प्रकार घडला, आपले फराळाची पाकिटं आणि 3000 रुपये त्यामध्ये घालून सरसकट वाटप होतं, ते त्याची यादी आहे पोलीस स्टेशनला, रीतसर एफआयआर झाल्या. एवढं तुम्ही विकास काम केलं तर मग असल्या भानगडी तुम्हाला करायला लागतातच कशाला, असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचा काही विषय नाही, रोहित दादा काय म्हणतात आमचा आणि त्या पैसे वाटण्याचा काय प्रकार जो झाला त्याचा काही संबंध नाही. 3 वर्षात आम्ही एवढी कामं केली. अहो, तुम्ही 3 वर्षात केले म्हणताय, 6 कोटीचं जवळजवळ पेयजलचं नुसतं आता काकाने एका शब्दाखातर ह्या गावाला पेयजलची योजना दिली जी 50 वर्षापूर्वी एक्सपायर झालेली योजना, आता ह्या 1-1.5 महिन्यात कारणीत होईल. या ठिकाणी पूर्णपणे पेयजलची योजना, कारण 80% काम झाले, उर्वरित 20% या 15 ते 3 आठवड्यामध्ये ही केंद्र सरकारची योजना आहे. कोणाचं श्रेय आहे, कोण घ्यायला हे पण बघा तुम्ही. आत्ता कोणतर म्हणलं वहिनीचं करेल, केंद्र सरकारची योजना आणि त्यामध्ये खासदार संजय काकाचा सिंहाचा वाटा. या गावामध्ये सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर माननीय खासदार संजय काकांनी त्यावेळेला केलं. विविध घटकामध्ये समाज मंदिर, कांबळे गल्लीमध्ये समाज मंदिर असून देत, परीट समाजाला असून दे, सगळ्या घटकांना, म्हणजे या गावामध्ये गटारी रस्ते डांबरीकरण, विविध रस्ते, हनुमान मंदिर, जे काय धनगर समाजाला, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 3 ते 3.5 कोटी रुपये निधी खासदार संजय काकांनी दिला. आणि आम्हाला इथं काय पैसे वाटायचं, काल जो आंबेडकर नगरमध्ये जो काय प्रकार केला तसला प्रकार आम्हाला करायची काय आवश्यकता नाही. महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे, एवढी जर कामं, विकास कामं त्यांच्या नेत्यांवर त्यांना एवढा विश्वास होता तर त्यांनी पक्ष काय बदलला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी पहिलं त्यांच्या मुलाला पुढे केलं प्रभाकरला, की त्यांचं नाव केलं की आमदार केलं उभारणार आहे. आणि ऐन टायमाला त्यांना वाटलं की रोहित दादा त्यांना जड जातील किंवा 100% जड गेले असतील, तिने त्यांच्या मुलाला थांबवून सत्ता का उभा राहिले आणि पक्ष का बदलून घड्या आबांनी जे 35 वर्ष काम केलं, जे सर्वसामान्य लोकांपर्यंत जे घड्या चिन्ह पोहोचवलं, तोपर्यंत मग ती बेरोजगारी आताची परिस्थिती काय आहे, तरुणांच्या हाताला काम आहे का? आताच 1-1.5 वर्षापूर्वी दादांनी MIDC मंजूर केलेले योगेवाडी मनेराजुरीमध्ये, त्या कामासाठी सुद्धा माजी खासदारांनी तिथं आडफाटा घातलेला.
आता तुम्ही जो बेरोजगारीच्या संदर्भात जो जर विषय घेत असाल, तालुक्याचा विषय आहे, प्रचंड मोठा बेरोजगारी हा तासगाव कोट्टे मंगळपूरती मर्यादित बऱ्याच ठिकाणी हा विषय आहे. परंतु कवठे एकांच्या संदर्भात बेरोजगारीचे जर संदर्भात आपण जर बोलत असाल तर यावर माझं असं मत आहे की स्वर्गीय आर राबा पाटील यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून सहकारी तत्वावर कोल्ड स्टोरेज चालू करायची संकल्पना आर पाटीलांची आहे. या संकल्पनातून खाजगी पर स्टोरेज हे वाढत गेले. ह्या कवठे एकांमध्ये जवळपास आज 25-30 कोल्ड स्टोरेज आहेत. हे आर राबा पाटलांनी त्यांच्या शब्दाखातर इथं आणले. आज 2-2.5-3 हजार माणसं इथं रोजगाराला त्या स्टोरेजमध्ये जातात. प्रचंड असं काम आहे. प्रत्येक एखादी बारीक सारीक गोष्ट घ्यायची बेरोजगारी सत्ता कोणाची 10 वर्ष सत्तेत तुम्ही काय केलं, किती जणांना रोजगारीला. आणि MIDC जो विषय आहे, 100 एकरावर कुणी आणली हो, तहसीलदार ऑफिसमध्ये कुठली कार्यकर्ती कोणाची कार्यकर्ती जाऊन तिथं विरोध केला त्याला. शेतकऱ्यांना कोण चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करते, तुमच्या शेती जमिनी जाणार कोण, राखेलची कॅन घेऊन तिथे जाते तहसीलदार ऑफिसमध्ये, कोण विकासाचे आडव पडते, कोण बेरोजगार कोणाच्या हातातून काढून कोण घ्यायला लागले, राजकारणासाठी कुणाच तर नाव होते. आणि आता मग तुम्ही जो यांनी पेयजलचा विषय काढला, गावच्या विकासासाठी काम चांगल्या पद्धतीने होते, त्यामध्ये सुमंत आर राबा पाटील रोहित पाटलांनी सुद्धा ज्या ज्या वेळी जे जबाबदार माणसं असतील त्यांना माहित आहे की मदत केली आहे. आणि त्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्या जी बैठकी होत होत्या त्यात विशेष एक बैठक झाली, ज्या तक्रारी झाल्या असतील त्याच्यावर निराकरण करायचं म्हणून, त्यात सूचक अनुगमतमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी तालुका देश आहे सूचक म्हणून, माझं लक्ष्मण दोंडराव माळीन म्हणून मी सूचक आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या विरोधात नाही, चांगल्या कामाला आम्ही पाठीशी सुद्धा राहिलेलो आहे. हा विषय आमचा आहे, चांगल्या कामाच्या पाठीशी मी नेहमी राहिलेलो आहे. माझं काय स्वतःला असं मत आहे माहिती आहे का, की आता आम्ही आता काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की काका राष्ट्रवादी चिन्हावर का उभा राहिल्या, तर त्यांना आम्ही माहितीसाठी सांगतो, आम्ही माहिती म्हणून या इलेक्शनला सामोरं जातोय. आणि माहितीच्या घटक पक्षातनं राष्ट्रवादीला जागा सुटल्या, जे काल ते बोलगेवडे विशाल पाटील तिथून बोलून गेले की त्यांना उमेदवारी मुलाला पुढे करायचं होतं, ह्यांनी काय करायचं होतं, त्यांनी काय देऊ लावले त्या विशाल पाटलांनी. ज्या वसंतदादांनी जिल्ह्याची तिकीट वाटली त्याला स्वतः स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या चिन्हावर महाविकासासाठी लढायला लागेल. त्यांना ज्यावेळी बेरोजगारी प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणले की कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून रोजगाराचा एक कसं आहे माहिती आहे का, यांची निष्क्रियता लपवायसाठी काय तर कुठल्या तर गोष्टीचा आधार घ्यायचा. या तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादन झाल्यानंतर लोकांनी तो पर्याय उभा केला, व्यापाऱ्यांची स्टोरेज आहे, कोणाचा काय संबंध असायचा, काय संबंध आहे द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी किंवा द्राक्ष उत्पादकांसाठी सुमंतांनी काय केलंय. आता द्राक्ष उत्पादकांसाठी कुणी सुमंत आहे, आता एक सांगाय म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आज आबांच्या नंतर सुमंतांच्या बाबतीत सहानुभूती म्हणून लोकांनी बघितलं. मला आज मी छाती टोपणाने सांगतोय की माझे नेते संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कधीही 8-9 वर्षात सुमंताई निष्क्रिय आहेत किंवा सुमंतांच्यावर कुठलीही एखादी भाषेत टीका केलेली नाहीत. पण ते काल रोहित पाटील अगदी संजय काकांना आरोतराची भाषा वापरायला लागल्यात. हे संजय काका आणि प्रभाकर बाबांनी झालेले संस्कार आहेत. त्यांनी एकदाही कधी सुमंताईंच्यावर एकेरी भाषेत टीका केलेली नाही. मला सांगायचं फक्त आता महायुती म्हणून आम्ही समोर चाललोय. आम्हाला इथल्या स्थानिक प्रश्नापेक्षा महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीला इथं 1500 रुपयाचा लाभ मिळालेला आहे. 100% लाडकी बहीणच इथं खासदार संजय माजी खासदार संजय का पाटलांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, शेती पंपाचे जे काय 3-3.5 HP पर्यंत जे काय 7.5 HP पर्यंतची लाईट बिल पूर्णपणे शेतकऱ्यांची माफ झालेली आहेत. दुसरं, मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे. आज जवळजवळ 2029 पर्यंत केंद्र सरकारनं जाहीर केलंय की मोफत रेशन देणार म्हणून सरकारनं. आणि प्रत्येक सणाला कुठलेही पाडवा असू द्या, दिवाळी असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, मोहरम असू द्या, प्रत्येक सणाला शिदा म्हणजे वेगवेगळ्या सणाच्या हिशोबानं सरकारनं दिलेला आहे. प्लस आता जे मोफत महिलांच्यासाठी 50% बस सेवा दिलेली आहे. आज गेल्या म्हणजे आज आम्ही रायगडला कवठेमधनं 500 युवक जातोय, परंतु आमच्या त्या ST5 सोयमुळं निम्म्या ह्याच्यामुळं या गावातल्या दोन बस महिला प्रवासाला गेल्या, म्हणजे ST मोफत दिल्यामुळं. म्हणजे अशा अनेक लोकांच्या तळागाळाशी योजना महायुती सरकारनं राबवलेल्या आहेत. मोफत देण्यावर तुमचा काय आक्षेप आहे का? विषय कसा आहे माहिती आहे, मोफत इतके देश आता असे आहेत की ज्यांनी ज्यांनी मोफत अशा सुविधा दिल्या त्या देशी देशोदडी लागलेला आहे मोफत देऊन. आणि जे लोक कष्ट करून एवढा मोठा 36% GST भरून त्या लोकांचं म्हणणं काय, आम्ही कष्ट करणार, आम्ही सरकारला विकासासाठी पैसे देणार आणि ही लोक मोफत देतात, मग कितपत ही योग्य आहे. समजा आता आम्ही शेतकरी, मी स्वतः कामगारांना आज जर समजा 2500-3000 रुपये महिन्याला भेटायला लागले प्रत्येकाच्या घरात, तर उद्या कामगारांचे
काय अवस्था आहे आता सध्या? 350 रुपये पगार आहे एका महिलेचा, उद्या त्याने कामाला येणार नाहीत, 500 रुपये द्या तर कामाला येणार. प्रत्येकाच्या भाग आहेत, प्रत्येकाची शेती आहे, त्यामुळे ह्या मोफत सुविधा देऊन अक्षरशः सरकार सगळ्या लोकांना एक सवय लावा लागली आहे की मोफत सगळं द्या, धान्य मोफत द्या, एसटी प्रवास मोफत, सगळं मोफत. सामान्य जे कुटुंब आहेत, गरीब श्रीमंत माणसांना ह्या गोष्टीची जाणीव म्हणजे होणार का होणार, स्वतः कामगार येणार नाहीत, पण जे खरोखर गरीब परिस्थितीने पिचलेले आहेत त्यांना 1500 रुपये म्हणजे त्यांच्यासाठी 15,000 रुपये आहेत. त्यामुळे त्या सामान्य लोकांना मोठं करायचं काम भाजप सरकार करतंय, आणि महाविकास आघाडी सरकारने फक्त गबरगंड नेते केले, त्यांच्या काळात चारा छावणीवाले मोठे केले आणि कुठलं काय काय मोठं केलं. आता सामान्य कुटुंबातल्या माणसांना पैसे मिळायला लागले म्हणून यांना दुःख वाटायला लागले. दहावीस रुपयाला महिला थटक्या, लक्षात घ्या, माहेरला जायचं असून दे, पोराबाळाचे शिक्षणाचं असून दे, औषधाला 22 रुपये, त्यांना 1500 रुपये महिलांना मिळतात, म्हणून आपल्याला पोटतडी व्हायचं काय कारण आहे? शासनाचं उलट आभार मानलं पाहिजे, अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे, कारण मोफत धान्य देऊन सरकारने काही उपकार केला नाही. गोरगरिबांसाठी ती योजना आहे, जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा आणि मुख्य प्रवाहात यावं ह्या उद्देशानं काही घटक पक्ष खाली या योजना राबवण्यापेक्षा नाही, यांना शेतकऱ्यांना 72,000 कोटीची कर्जमाफी दिली ना, तर तालुक्यातले बऱ्यापैकी यांचे समर्थक कोटींना नील झाले, सगळ्यांचाच फायदा झाला. आता हा सगळा सारा फायदा हा सामान्यातल्या सामान्य लोकांना मिळायला लागलाय, याचं यांना वाईट वाटायला लागले. ते म्हणतात सामान्य लोकांना या सरकारनं, देशात सगळ्या जनतेला या सरकारचा जो चेहरा आहे उघड पडलेला आहे. ज्या ज्या वेळी सरकारनं माफी करायची म्हणून केलेली आहे, तर एक करोडो लाखो रुपये जे आहेत ते मोठ्या ठाक्यांचे माफ केलेले, अदानी असून दे, अंबानी असून दे, मोदी असून दे, पैसे घेऊन लोक देशाचे गोरगरीब जनतेचे पैसे जे घेऊन देशाबाहेर पळून गेले, त्यांना या सरकारनं केंद्रानं पण पाठीशी घातलेला आहे, राज्यानं पण पाठीशी घातलेला आहे. आणि ह्या महाराष्ट्र शासनानं गेल्या 10 वर्षात किंवा ह्या गेल्या 2.5 वर्षात जे राज्याचं मोठं नुकसान केलेलं आहे, जे मोठे मोठे प्रकल्प जे गुजरातच्या त्यांनी पदरात टाकले किंवा जे महाराष्ट्र नेऊन गुजरातच्या दावणीला बांधलेला आहे, ह्यामुळे राजदादा तेच सांगितलं की फक्त दिखावा केला जातो की गुजरातला प्रकल्प गेले, ते प्रकल्प जिल्हा महाराष्ट्रातच आहेत. गुजरात महाराष्ट्रात जर ते प्रकल्प असते तर ते प्रकल्पाचं काम गुजरातला चालू कसं होतं आणि त्या प्रकल्पाचा महाराष्ट्राला काय फायदा झाला किंवा या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात किती लोकांना रोजगार मिळाला आहे, तर ती परिस्थिती बघितली तर ते शून्य आहे. दिखावा करायचं हे युतीचं सरकार काम करतंय दिखावा करायचं. आमच्या गोरगरीब जनतेचे पैसे GST माध्यमातून किंवा कराच्या माध्यमातून घेऊन ते पैसे आम्हालाच देतात. गोरगरीब जनतेला तुम्ही 1500 रुपये देता वर्षाकाठी, त्या घरात तुम्ही 10,000 रुपये सरकार अनुदानाच्या मत्तीच्या माध्यमातून जर देत असाल, तर त्या कुटुंबाकडून तुम्ही कराच्या माध्यमातून GST माध्यमातून आज औषधाला द्राक्ष बागायतदार बेचैन झालाय. काल एका शुभारंभाच्या वाचनात एका महिलांनी त्या भाषणात सांगितलं की त्या महिलेनं 22,000 रुपये आई बहिणीचं आलेलं त्या शेतकऱ्याच्या बागेच्या औषधासाठी दिलं, तर ही वेळ का आल्या की बागेच्या उत्पन्नापेक्षा त्या बागेच्या औषधाचा खर्च भयानक वाढलाय, त्यामुळे ही वेळ आलेली आहे. आई बहिणीवर प्रश्न विचारला का सुमंताईनी ह्या बाबतीत विधानसभेत? वहिनींनी शेतकऱ्याच्या बाबतीत प्रश्न मांडलेले आहेत, किंबहुना वहिनींनी पायरीवर उपोषण केलेलं आहे. वहिनींनी ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न जे वहिनींच्या समोर आले, रोहितदादांच्या समोर आहे, त्यांनी ते प्रश्न मांडलेले आहेत, किंबहुना त्यासाठी आंदोलन केलेलं आहे, किंबहुना त्यासाठी उपोषण केलेलं आहे. वहिनींनी पाठपुरावा केला असं वाटतं का तुम्हाला त्याबाबत? वहिनींनी आणि त्यांच्या आत्ताचे उमेदवार आहेत, त्यांनी निवेदन देण्याशिवाय काय केलेलं नाही. निवेदन दिले, उपोषण केले, त्याचा इफेक्ट काय? निसर्गाचीच अवकृपा आहे द्राक्ष बागेच्या बाबतीतलं. अवकाळी पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे 100% ह्याला शासनाचं धोरण किंवा शासनाची कुठली म्हणजे कायदा याला कुठला कारणीभूत नाही. आज अवकाळी पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी मोडून पडलेला आहे, त्यामुळे ह्याचं खापर सरकारवर आपण फोडू शकत नाही. ज्यावेळी पाऊस पडतोय, हे GST किंवा याच्या माध्यमातून जे DAP किंवा औषधं खतं होती, ह्या 3 वर्षात डबल ट्रिपल रेट झाले ते, आणि शेतीमालाचा रेट जवळजवळ कमी व्हायला लागलाय. शेतीमालाचा रेटवर नियंत्रण नाही, GST माध्यमातून खतं औषधं डबल ट्रिपल झाले. शेतकरी द्राक्ष बिकायला लागलाय, ऊस वाला बिकायला लागलाय, कोरडवस तर काही राहिलंच नाही. इकडे 1500 रुपये देऊन हे आमच्या शेतकऱ्याकडनं 1,00,000 रुपये लुटा लागली ती. 2,000 रुपयाचं पाणी पुसायचं PM ह्याच्यात. अहो GST माळ भाग होता, लोकांनी 10,000 आणि 20,000 जमिनी घेतल्या, असते त्यात 40 लाखाचा रेट काढलाय. आता हे पण प्रगती झालीच की
20,000 माळ घेतले तो 40 लाखाला विकायला तयार झालाय। तुम्हाला एक सांगतोय का, मोफत धान्य केंद्र सरकार देते, वेगवेगळ्या लाडके बहीन योजनेतून महिलांना पैसे मिळू लागले आहेत। म्हणजे कशा एक प्रकारची पोरतिडक आहे, महिला स्वतः स्वयं व्हायला आल्या, बाहेर पडा राहिल्या, व्यवहार करू लागल्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्या महिला सगळीकडे वावर त्यांचा चालू झाला, हे बघवणं झालं। अशा पद्धतीचं वर्तन विरोधकांचं या ठिकाणी दिसतंय। त्या महाराष्ट्राला एक चांगला विचार, सुसंस्कृत विचार त्या कैलासवासी आराबाने दिला। हे 6 आमदारकी निवडणुका लढून जिंकले लक्षात घ्या, आणि त्यानंतर त्या आबांनी महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी तंटामुक्ती असू दे, निर्बल ग्राम असू दे, ट्रान्सफॉर बंदी असू दे, गावाचा विकास असू दे, समाजाला देणारे समाज मंदिर असो, इतकं जे पेयजल असो, विविध योजना भारत निर्माणमधल्या एवढ्या महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या आपणी आपणी तुझा पैसा न खर्चता लोकप्रिय योजना केल्या। आणि त्यानंतर 14 सालामध्ये ज्या मोदी सरकारने 15 लाख रुपये काळा पैसा गोळा करणार, 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर भरणार, हा जुमला जो निर्णय घेतला जुमल्याचा, 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर भरतो म्हणून, आज म्हणून 15 लाख कोणाला मिळाले का? आज माझं इलेक्शन पुढं आहे म्हणून लाडकी बहिणींना आठवण आली, स्वतःच्या सख्या बहिणीच्या विरोधात इलेक्शन लढवता लाडक्या बहिणीचा फुलका तुम्हाला कुठून आला? आज लाडक्या बहिणीच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आज प्रत्येक स्त्रीला 120 रुपये घोडतील, 160 रुपये झाले लक्षात घ्या। आज बाजारामध्ये महागाईचा कळस आहे, जे खताचं मोठं डीबीचं 282 रुपये होतं, डाळ 1415 रुपये केलेलं लक्षात घ्या, खता दर वाढवले, शेतीच्या मालाची दर माझं सरकार हमीभाव देत नाही, अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्या ठिकाणी लक्षात घ्या, सरकारने त्या ठिकाणी कंट्रोल करायला पाहिजे होतं, कंट्रोल केलेलं नाही आहे। कारण कुठल्याही सरकारला जर आश्वासन देत असतं पण सर्वसामान्य शेतकरी पदरी मात्र निराशा झालेली आहे। आर आर पाटलांनी स्वतःच्या सरकारच्या विरोधात सुद्धा पाठबांधण्यासाठी सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये आंदोलन केलं होतं, वनेर सुद्धा टेम्बूसाठी कडर ऑफिसमोर आंदोलन केलं होतं, विधान भारत पायर वहिनी आंदोलन केलं। एक स्त्री म्हणून सहानुभूती जरी असली तरी सुद्धा त्या स्त्रीला लक्षात घ्या, 1 लाखाच्या फरकाने या लोकांनी निवडून दिलंय, ती निष्क्रिय असते तर गेली 7 निवडणुका त्यांनी अगदी बहुमताने जिंकलेल्या आहेत। लक्षात घ्या, तुमचं तुम्हाला पदा मिळू शकतो, तुम्हाला काही करता आला नाही, आपल्याच हाकण्याकरता तुम्ही जे काम करते त्याच्यावर बेछूट आरोप करता तुम्ही, हे आरोप आम्हाला मान्य नाही। लक्षात घ्या, एवढी वर्ष त्यांनी आता भोगलेत नाही आमदारकी, काय देऊ लावल्यात? 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात बेकार मतदारसंघ म्हणला तर कवठे तासगाव कोठे मंगळ मतदारसंघ आहे। तुम्ही काय देऊ लावले? उपमुख्यमंत्री पद भूषवलं या राज्याचं, काय देऊ लावले? सगळ्यात बेकार तासगाव कोठे मंगळ विधानसभा मतदारसंघ, प्रत्येक वेळेला मत घ्यायची गोड बोलायचं तेवढा पट काढायचा, ह्याच्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही। 7 निवडणुका जिंकल्या, जर तुम्ही निष्क्रिय वागले असेल तर दुसरा निवडून येतो का माणूस? 7 वेळा निवडून येतो, याचं कारण काय? प्रत्येक वेळी उठायचं, नाराबांचं मत नवसामान मत मागायची। सर, संजय काकांची विरोधात निवडणूक लढवत असताना आरार पाटील एवढे सक्षम, एवढा विकास काम केले असते तर 1-2 हजारच्या माता फरकाने का निवडून येत होते? काही आसपासचे तालुके बघा, कवठे इकडे तुम्ही पलूसकडे गावला जावा, इस्लामपूरला जावा, ही अगदी सदन तालुके झाले, काही नाही आमच्या तालुक्यात। सुतगिरने दबा करून टाकला। आता माझे मित्र आता मंजुरी आणले, आता मंजुरी आणल्या केले, निवेदन द्यायची आणि बसणं टाकायची, ह्याच्याकडे बाजार समितीच्या माध्यमातून कर्ज चोरी आमच्या आबाने आणले, त्या बाजार समितीच्या भ्रष्टाचाराचे वाबाडे अगदी महाराष्ट्रभर पसरले, म्हणजे खाणे ह्याच्याशिवाय। आणि तुम्हाला सांगतो, इथं आता आबांच्या काळात काय हे लोक कॉन्ट्रॅक्टर जपलेले होते, दिवशी लागले, पोट तिडकीने बोलते, त्यांची कुटुंब लाडक्या बहिणीच्या पैशावर चालले, हे त्यांनी मान्य करायला तयार नाही। त्यांनी घरात हे स्टेटमेंट दिलं तर घरी जावे जातील, त्यांच्या घरी जावे जातील, लोक घरच्या बायका पैसा नंतर या योजनेचे लाभार्थी जे विरोध करतात ते लाईनीत उभारताना दिसतात। आता जास्त नाही, धान्याची लाईन आहे, योगायोगाने ह्या चौकातच धान्य सेंटर आहे, हीच लाईनीत असतात, हे लाभ घ्यायचा आणि तिची माफ काढायची। जीएसटी जीएसटी वर बोलतात, जगाच्या पाठीवर जीएसटीची संकल्पना पहिलीच आहे। ह्याच्या आधी शासनानं जे टॅक्स गोळा केला, हे जे पैसे शासनानं लाडक्या बोलीच्या रूपात जर वाटले का? नाही वाटले। आज लोकांना देत असताना सरकार जर देत असेल, लोकांना टॅक्स पहिलाही मिळत होता, टॅक्स आत्ताही मिळतोय, पण आत्ता जे सरकार जे होतं त्यांनी जनतेला देण्याचा प्रयत्न केला, लाडक्या बहिणीच्या रूपात असेल आणि काय असेल, मोफत शिक्षण असेल, पण आता हे देतील मुख्यमंत्र्यांना पण तिकडे उठले, त्यांनी अक्षरशः आंदोलन करायला चालू केले की आम्ही हे सगळ्या लाडक्या बहिणींचा बंद करू, त्यांना ह्या लाडक्या बहिणी काढल्याशिवाय या मतदारसंघात राहणार नाही।
आरआर पाटला जी नोकरी था बघून देशाच्या पंतप्रधान इथे परिसरला यावं लागतंय ही तुमची लायकी आणि तुम्ही काय सांगता आम्हाला आमची लय मोठी चूक झाली आहे त्यांना तेव्हा मदत केली आता बघा लय मैदान आता या गावचा सगळ्यात मोठा प्रश्न या गावातला सगळ्यात मोठा प्रश्न भूकास बँकेचा होता या शिंदे सरकारनं या मुख्यमंत्री पद झाल्यानंतर पहिल्यांदा निर्णय घेतला या भूकास बँकेचा आम्ही याच्यापूर्वी आर आर पाटलांनी भूकास माफ केली म्हणून 5 वेळा फटाकड्या उडवल्या माफ केलं शिंदे सरकारने माफ केलं मला सांगा भूविकास बँकेचं काय सांगत होता तुम्ही हे बघा या गावामध्ये आम्ही डिग्रज होऊन स्कीम करून शेतकऱ्यांच्या 7-12 वरती कर्ज काढून आम्ही ही स्कीम या ठिकाणी केली आपल्या या राज्यामध्ये सगळ्यात सक्षमपणे या गावामध्ये पाणी पुरवठा संस्था सक्षमपणे चालू आहे हो सर्वपक्षीय तर या गावामध्ये पाणी पुरवठा अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे याच्यापूर्वी भूकास बँकेचा सर्वात गंभीर प्रश्न या गावामध्ये सगळ्यात ज्वलंत आणि गंभीर प्रश्न तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले परंतु आम्ही जवळजवळ 4 ते 5 वेळा आर आर पाटलांनी माफ केलं वन टाइम सेटलमेंट केलं 5 वेळा आम्ही फटाकड्या उडवल्या पण काय उपयोग झाला नाही ऍक्च्युली आता आणि बघता रागानं 7-12 केलाय कोरा केलाय वागण असं 5-25 वेळा डिजिटल आबांच्या काळात हो झालं झाल्यावर बोला त्यावेळेला अशा पद्धतीच तर असे असताना या ठिकाणी आणि तुमच्या कुठल्या पक्षात जेव्हा काँग्रेस सुद्धा आता तुमचा आणि वेगळे उतारे आले तर या ठिकाणी या शिंदे सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की शेतकऱ्याचं भूकाचं कर्ज पूर्णपणे माफ आणि गावावरचं 7-12 वरचं संपूर्ण कर्ज या शिंदे सरकारने आणि युती महायुती सरकारने पूर्णपणे माफ केलं त्यावेळेला त्या शिंदे सरकारचे मानव तेवढं धन्यवाद थोडा आहे आणि याच्यापूर्वी 5 ते 6 फटाकडे उडवल्या भूविकासच्या संदर्भात जो विषय सांगण्यात येत आहे तो मुळात या गावचे स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब कळके साहेब यांनी या गावाला पाणी परवाना आला होता त्याच्यानंतर या गावामधील ज्येष्ठ नेते शंकरराव दादा माळी हे संस्था नंबर 2 चे संस्थापक आणि त्यानंतर 1 नंबरचे खडे डॉक्टर साहेब आणि यांच्यानंतर त्यांच्या सोबत ती गावातली अल्लापांना असतील शाजीराव पाटील असतील अंतुले अण्णा असतील आपले पाटील अण्णा असतील ह्या प्रचंड सगळ्या माणसांनी ही एकत्र घेऊन या सगळ्या गावानं यात काय कुठल्या पक्षाच नाही या सगळ्या गावानं 7-12 काढले आणि भूविकास बँकेचा जो विषय घेत आहे याचे चेअरमन होते विष्णू अण्णा पाटील आणि त्याच्यानंतर होते मदन भाऊ आणि त्यावेळी आमदार होते आरारबा पाटील यांनी त्यांचे जे संबंध होते त्या संबंधात पदावर असल्यावर काम करायचा हेतू असतो ती त्यांनी त्यावेळी मदत केली त्यानंतर कर्जाचा संस्था उत्पादन कमी झालं शेतकरी कर्जात गेला जे भूविकास जी वाढली कर्जाची जी आकडेवारी वाढली हा विषय आहे परंतु सहकार मंत्री पतंगराव कदम साहेब 2010 साली सहकार मंत्री पतंगराव कदम साहेब आणि त्यावेळी आरारबा हा राज्यातला वजनदार नेता ह्या तालुक्यातला होता त्यांनी शब्द आणि ते काम असतो तालुक्यात लोकांच्यासाठी जर केलं असतं पैसे वाटायला पाहिजे असते आणि 1000-2000 अनेक वेळापासून आपण सत्ताधाऱ्यांनी विरोधी काय म्हणजे काय राड उडत राहतात शेतकरी पांगवार पक्षाची काय भूमिका आहे खरंच तासगावमध्ये विकास झालाय का आपण आता गेली 1/2 तास पाहतोय की दोन्ही गटाकडून विकास केलेले दावे आणि प्रतिदावे होत आहेत
आणि या प्रतिदाव्यांना गृहित धरून ही निवडणूक संबंध महाराष्ट्रामध्ये आणि तासगाव कोटेमंगळमध्ये सुद्धा पुढे चाललेली आहे. परंतु आपण या सगळ्या गोष्टीचा शांतपणाने विचार केला पाहिजे. ह्या गोष्टी घडतायत किंवा शेतीमालाच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आणि त्या मार्केटच्या बाबतीमध्ये इथं बऱ्याचशा चर्चा इथं सुरू आहेत. तर आम्ही गेली 70 वर्ष झालं पिढ्यानपिढ्या इथं शेतकरी कामगार पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहोत. या पक्षाची निर्मितीच मुळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पन्नावर आधारित मूलभूत किंमत मिळाली पाहिजे यासाठी ही झालेली आहे. आणि यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे थोर नेते कॉम्रेड शंकरराव मोरेंनी दाभाडी प्रबंध या महाराष्ट्राला दिला. ज्या दाभाडी प्रबंधामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. सांगतो हे जे सगळे प्रश्न यामध्ये जे आलेले आहेत हे सगळे प्रश्न या मूळ शेतीमालाच्या उत्पन्नावरच्या आधारीच्या किमतीतूनच आलेले आहेत असं आमचं मत आहे. आणि इथं द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल जो कॅश क्रॉप आहे या मतदारसंघामधला, त्या कॅश क्रॉपच्या बाबतीमध्ये इथले लोकप्रतिनिधी मग आमदार असतील मग खासदार असतील ज्या पद्धतीनं निर्णय घेऊन या कॅश क्रॉपचं मार्केटिंग व्यवस्थित करणं जो प्रकार आपल्या इथं व्हायला पाहिजे होता गेल्या 50 वर्षांमध्ये तो झाला. मांडले गेलेले नाहीत आणि त्याचं व्यवस्थितरित्या उकल या मतदारसंघामध्ये झाली असं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणणार नाही. राहता राहिला प्रश्न आमच्या पक्षाच्या भूमिकेचा, निश्चितपणानं या सगळे प्रश्न घेऊन म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एनरॉनचा लढा असू दे किंवा शेतीमालांचा लढा असू दे किंवा आता ज्या भूविकास बँकेच्या लढ्याच्या बाबतीमध्ये इथं चर्चा सुरू आहे तो भूविकास बँकेचा लढा हा पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासवासी एन डी पाटील साहेब यांनी महाराष्ट्र राज्य लिफ्ट इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून लढलेला होता. आणि या महाराष्ट्रामध्ये सहकार विभागानं पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या हप्त्यावरती जे दंडव्याज होतं ते दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय हा पहिल्यांदा इथं भूविकास बँकेच्या बाबतीमध्ये घेतलेला होता. आणि त्या संघर्षाचे जनक आदरणीय एन डी पाटील साहेब होते. त्यानंतर या लढ्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी इथली जबाबदारी म्हणून मग आमदार साहेब आबा असतील किंवा संजय काका असतील हे टप्प्याटप्प्याने त्यामध्ये सामील झाले का तर झाले, त्यांची ती जबाबदारी होती. पण या मतदारसंघाविषयी कुठलाही राजकीय थेट संबंध नसताना सुद्धा या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणून आदरणीय डॉक्टर एन डी पाटील साहेब यांनी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये भूविकास बँकेची ओटीएस आणलेली होती. आदरणीय पतंगराव कदम साहेब यांनी 1998 रिवाईज इस्टिमेट रद्द केलं आणि 2003 रिवाईज इस्टिमेट रद्द केलं. त्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेब सहकार मंत्री होते आणि त्यांनी 2005 देखील रिवाईज इस्टिमेट रद्द केलं आणि ही योजना परत भूविकास बँकेची एक रकमी परतफेड योजना म्हणून आली. तुम्हाला या निमित्तानं एवढंच आम्ही सांगेन, हा गाव पुरोगामी विचाराचा आहे. या गावामध्ये आजपर्यंत कोण आमदार झाले नाहीत, कोण खासदार झाले नाहीत, पण या गावामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे. म्हणून आपण जी काही इथं कामं बघता तो शेतकरी कामगार पक्षानं इथं परंपरेने जो संघर्ष झालेला आहे त्या संघर्षामध्ये समन्वय ठेवण्याचा निर्णय शेका पक्षानं घेतला. अनेक ज्येष्ठ नेते होते त्यांनी काम केलेलं आहे. तरुण सहकार आहेत 5-10, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही 5-10 वर्ष विकास बघताय, काय वाटतंय तरुणांच्या हाताला काम मिळालंय का, तालुक्याचा विकास झालाय काम, तालुक्यात विकास काय झालाच नाही, खासदारांनी बी केला नाही आमदारांनी बी केला नाही. विकास व्हावा, कोणतरी चांगला लोकप्रतिनिधी निवडून यावा, पक्षाची काय भूमिका असेल त्याच्या आम्ही ठाम राहील. विकास झाला विकास काय आता एम आय डी सी एवढ्या वर्ष झाले झाली, तरुणांच्या रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांना काय रोजगार आहे, तरुणांना रोजगार नाही आता तालुक्यात. आपण तिकडे पोलीस कडेगावला बघितलं घरटी माणूस का रोजगार आला, घरटी रोजगार आहे, 1-1.5 लाख निवडून येतात, का निवडून येतात, घरटी रोजगार आहे, माणूस घरातला माणूस कामाला आहे दवाखान्यात त्यांच्या, तसं काहीतरी झालं पाहिजे. हे आमचा उद्योगधंदे उभारले पाहिजे, उद्योगधंदे उभारले पाहिजे. तरुण सहकाऱ्यांनी विचारलं असं तरुण सहकारी बचत असून सुद्धा उद्योगधंदे आले नाहीत आणि तरुणांच्या हातात रोजगार नाही, तरुणांचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे तालुक्यात. हो का, गेल्या बऱ्याच दिवसापासून लोकसंख्येचा भडीमार सर झालेलाच आहे आणि ह्या वाढती महागाई बेकारी ही बेकारी ह्याला कारणीभूत येणारी सरकारच आहेत, त्याला काही जनता जबाबदार नाही. लक्षात घ्या, जी महागाई वाढते बेकारी वाढते लोकांच्या रोजगार हाताला काम मिळत नाही. पण आज अशी खेडेगावची परिस्थिती राहिलेली आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कारण सरकारनुसार कित्येक जिल्हा परिषद शाळा कॉलेज काढलेले आहेत, इंदिरा कॉलेज काढलेले आहेत. आज त्या माध्यमातून काय काय उद्योग पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी उद्योग मोठमोठे उद्योग केलेत, पण ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जे प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्याच्या बाबतीत ज्या एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजच्या बाबतीतले कायदे आहेत. आज केंद्र सरकारचे कायदे आहेत की राज्य सरकारतर्फे तालुक्यात उद्योग काय येत नाही, राज्य सरकारतर्फे तालुक्यात उद्योग येत असताना लक्षात घ्या, सरकार गेल्या 5 वर्षामध्ये अस्थिर सरकार आहे, 2.5 वर्ष सरकार कोसळली पाडली. तुमच्या 2.5 वर्ष होती सरकार आलं आणि कोरोना काळ सुरू झाला, तो कोरोना 19 सुरू झाला तो सरकार घालूनच कोरोना गेला लक्षात घ्या. त्यानंतर 2.5 वर्षामध्ये हे सरकार आलेलं आहे लक्षात घ्या. या सरकारनं सुद्धा आज बेकार आहे, आज पोलीस भरती असो, मिलिटरी भरती असो, अग्निवीर भरती असो,
आज मला सांगा केंद्र सरकारने योजना काढल्या, चार वर्ष मिलिटरी करायची, पुन्हा कुठं जायचं माणसानं? आज इतर लोकांना सर्वांना पेन्शन्स आहेत, आज बंद केले पेन्शन सरकार चालू करले, लोकमताला लोक मतदानासाठी सरकार सवंग लोकप्रिय योजना असं काढायला लागले की त्या त्या जनतेचा शेवटी कडवट व्हायची पाळी आल्या, कारण सगळं फुकट खाल्लं, तर ही लाचारीकडे देत चाललेला आहे आणि ही लाचारी जर गुलामीकडे देत चाललेला आहे, सगळं फुकट योजना फुकट। आता आमच्या मित्राने योजना व्यवस्थित टाकली जात नाही। आता गेली 10-15 वर्ष तिसरी स्टर्म आता भाजप सरकारकडे आहे, त्यापूर्वी अगदी इतिहासात पूर्ण गेला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता आहेत, त्यावेळी आता असं काय सगळीकडे नंदनवन भरलं का? आणि राज्य तालुक्याच्या जर विकासाबद्दल बोलायचं झालं तर केंद्रातल्या योजना असतील, तालुक्या राज्यातल्या योजना असतील, हे काम आमदार म्हणून प्रतिनिधीचं काम आहे। 10 वर्षात आमदारांना काय मानताही आलं नाही आणि त्यामुळे तालुका टोटली बॅकफुटवर गेलेला आहे। त्यामुळे एक मिनिट मी बोलणार नाही ना कुमार, मी बोलणार नाही अजिबात। वर्ष तर त्यांची सत्ता होती, त्यावेळी इथं काय आणले? आज तरुण रोज बेरोजगार आणि कार्यकर्ते दोन्ही सत्तेच्या बाहेर जे लोक म्हणायला लागलेत त्यात काय तर सत्य आहे की नाही? कुठलाही प्रश्न असला विधानसभेत मांडल्यानंतर त्याचा निधी आला पाहिजे, तशी कुठलीही गोष्ट या ठिकाणी होत नाही। आणि जर त्यांच्या 2.5 वर्षात त्यांच्यावर सत्ता होती, त्यावेळी एखादी योजना का सुचलं नाही? काय यांना मोफत धननिधी वाटलं नाही? का पैसे टॅक्स गोळा होतात मग त्यांना लाडक्या बहिणीची योजना करतायत? ना जग पाहता तुम्ही बघताय ऑनलाईन योजना चुकीच्या कशाला विरोधक म्हणला माहितीये का? हे डायरेक्ट खात्यावर जे पैसे आले त्या हाणायला मिळणार, ही सवय लागली आहे या लोकांना, ती सिस्टीम बंद पडली पाहिजे आणि पैसे आणता आले पाहिजेत। आमदारांच्या कामाच्या संदर्भात ज्या आता विषय काढला सन्माननीय नेत्यांनी, सुमंत आरआर पाटील यांनी त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत विरोधकांनी फार मोठा गदारोळ केला आहे, शिक्षण नाही शिक्षित आहे म्हणून आरोप करतातच। या विधानसभेत विश्वजित कदमानंतर सगळ्यात जास्त प्रश्न जर कोणी मांडले तर सुमंत आरआर पाटलांनी मांडलेले आहेत। त्यांनी निवेदन हे प्रश्न रेकॉर्ड वरती आहेत, 200 प्रश्न हिने सुमंतांनी महत्वाच्या विषयावरचे मांडलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही केंद्रातलं सरकारचं सांगताय, ह्या देशातले सगळ्यात रोडकरी मंत्री जे गडकरी साहेब होते त्यांनी विठ्यात आल्यावर कोणाचं नाव घेतलं? तासगाव मधील रिंग रोड हा आरआर रोहित आरआर पाटील आणि आमदारांच्या प्रयत्नात जाहीर सभेत त्यांनी सांगितले, हे आमदारांचं काम आहे इथल्या, म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे। मला काय म्हणायचं माहितीये का? यांनी आता यांनी काय सांगितलं, लोकसंख्या वाढ बरोबर आहे, यांनी स्वतः लोकसंख्या वाढ पण मान्य केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकारवर पण टीका करायची जातीवादी पक्षाचं सरकार आहे म्हणून। मला एक सांगा, इथल्या लोकांनी जर संजय काकांना भाजपचा खासदार म्हणून जर निवडून दिलं नसतं तर मोदी सरकार आलं असतं का? इथल्या लोकांनी भाजपला मतदान केलं, काका खासदार झाले म्हणून मोदी सरकार आलं आणि त्या मोदी सरकारमध्ये गडकरी मंत्री आहेत, म्हणजे ते सुद्धा जातीवादी पक्षाचे झाले आणि त्या जातीवादी पक्षाच्या गडकरीने यांना रस्ता मंजूर करून दिला, तर यांनी काय म्हणतात माहितीये का? गडकरीने रस्ता मंजूर आमच्या प्रयत्नातून झाला आणि ते जातीवादी पक्षानेच मंजूर केला की मग देशात लोकांची दिशाभूल करताय। काय म्हणताय? संविधान 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 संविधान, तुम्हाला माहित आहे का? समता स्वातंत्र्य बंधुत्व, त्या संविधानात प्रांतवाद हा विषय आला का? मगाशी कोणतरी उपस्थित मुद्दा उपस्थित केला की गुजरात आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक असा प्रांतवाद हा संविधानात दिलेला आहे का? एका बाजूने दलित समाजाला मुस्लिम समाजाला भीती घालायची, संविधान तुमचं बदलणार आहेत आणि संविधानाचा मूळ ढाचाच आहे की भारत एक संघ राहायला पाहिजे आहे, मग प्रांतवाद करायची काय गरज आहे का? गुजरातला गेलं कर्नाटकला गेलं ते गुजरात काय भारताच्या बाहेरचं राज्य आहे का? त्याच्यापूर्वीच्या सरकारने आता म्हणजे असा आता म्हणजे अगदी आमच्या तालुक्याचं भाग्य होतं की पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आमच्या ह्याला मिळालं। आज त्यांच्या सरकारमध्ये कामगार मंत्री असणारे हसन मुश्रीफ साहेब 5-स्टार म्हणजे MIDC त्यांच्या बरोबर मंत्री असताना मग काय झालं नाही तालुक्यात हे काम? आम्ही निष्क्रिय ना 10 वर्ष खासदार असताना संजय काकांनी जर भाजप सरकार आलं नसतं तर ह्या गावात 4-4, 5-5 नॅशनल हायवे गेले, हे मान्य आहे का नाही? ताकारी टेंबुळ योजनेसाठी 1,00,000 रुपयाचा निधी आला। आता कालचाच एक विषय आहे, बाजार समितीची सत्ता यांच्या पक्षाच्या ताब्यात आहे। माझा एक साधा प्रश्न आहे रोहित दादांना की बाजार समिती सत्ता तुमच्या ताब्यात असताना शेतीमालाचा म्हणजे जे काही व्यापारी फसवणूक करतायत तिथनं कायदे बाजार समितीतनं होत्यात का द्राक्षबागेत जाऊन कायदे होत्यात? रोहित दादांनी काल परवा द्राक्षबागेत जाऊन पाहणी केली आणि सांगितलं की व्यापारी जे तुमचे माल म्हणजे बुडवत्यात त्याला आम्ही कायदे संरक्षण करावं। सत्ताच तुमच्या हातात आहे दादा, तुम्ही लोकांची कशाला फसवणूक करायला आहे?
बाजार समितीने तुम्ही कायदा करू शकता, व्यापाऱ्यांनी कोण फसवून गेला त्याच्यावर टास्क घेऊ शकता. तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्ही असं वल्गना करताय. बाजार समिती आमच्या ताब्यात असताना आम्ही वल्गना करत नाही. त्या ठिकाणी बाजार समिती मार्फत जे बेदाण्याचं काम आहे ते बेदाण्याचं काम परफेक्ट. व्यापारी जे फसवणूक करतात त्या संदर्भात काय ठोस भूमिका? व्यापारी जे आहेत ते बाजार समितीशी जोडून त्या व्यापाऱ्यांनी बाजार समिती शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्फतच जे जसा बेदाण्याचा व्यापार होतो बेदाण्याचा जसं पैसे शेतकऱ्यांना परफेक्टली मिळतात त्या पद्धतीने द्राक्षाचे पण पैसे शेतकऱ्यांना परफेक्टली मिळायला पाहिजे यासाठी रोहित दादा प्रयत्न करत आहेत. जे काम रोहित दादा करत आहेत ते शेतकऱ्यासाठी साचवत आहे किंवा ज्या पद्धतीने शेतकऱ्याचे पैसे बुडतात व्यापारी येऊन पैसे पळून घेऊन जातो चार पैसे वाढवून देतो म्हणून सांगतो पेमेंट मागे ठेवतो हे जे अडचणी आहेत त्या रोहित दादांना ज्ञात आहेत. त्यासाठी रोहित दादा बाजार समिती जे द्राक्षाचा जे व्यापार होतो तो बाजार समितीच्या अंतर्गत व्हावा बेदाण्याप्रमाणे त्याच्या बाजार समितीचा आता वचक नाही आहे त्या द्राक्षाच्या व्यापारावर बेदाण्याप्रमाणे वचक राहावा यासाठी रोहित दादा त्यासाठी प्रयत्न करतायत. आणि सत्ताधाऱ्यांविरोधकांना संजय काकांना पुन्हा का सत्ता द्यावी? संजय काकांना संजय काकाने गेली 10 वर्ष खासदारकीच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि महायुतीच्या तिकीट वाटपामध्ये हा राष्ट्रवादी अजितदादा गटाला उमेदवार मतदारसंघ गेल्यामुळं वरच्या लेवलला हे मिटलं नसल्यामुळे आम्ही भाजपमधून लढायला तयार होतो. आमच्या नेत्याने नाही संजय काकांना का सत्ता द्यायची तर या तालुक्यात म्हणजे खासदार म्हणजे लोकांनी काय झालं काकांचा पराभव हा दलित मुस्लिम समाज जो काय फेक निगेटिव्ह झाला आणि संविधान बदलणार म्हणून ह्या दोन्ही समाजामुळेच काकांचा पराभव झालेला आहे. नाहीतर काकांना प्रचंड सगळ्यांनी विरोध करून सुद्धा 4.5 लाख मतं पडलेली आहेत. ज्याला प्रत्येक पाटलांचा पराभव झाला त्यावेळी 3-3.5 लाख मतं पडली होती त्यांना म्हणजे तो खरा पराभव होता आणि काकांचा पराभव 4.5 लाख मतं पडलेत आणि तेवढं झालंय आणि त्या काकांच्या म्हणजे तालुक्याचं राहिलेल्या पाणीपुरवठा योजना असतील ताकाई टेंबू आरपळ योजना आणि राहिलेला तालुक्याचा उर्वरित विकास आणि महायुतीच्या आघाडीच्या माध्यमातून ज्या आता योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना वीज पंप माफ केलेला असू दे किंवा महिलांचं मोफत शिक्षण असू द्या या सगळ्या योजना चालू करण्यासाठी काकांना आपल्याला आमदार करून निवडून द्यायचं आहे. आता शेवटचा प्रश्न रोहित दादांना आमदार का करायचा? ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय मंत्री म्हणून आव्हान जे काम केलं त्यांचं अपुरं स्वप्न ते अल्पावधीत देवज्ञ झाले त्यांचं पूर्ण काम करण्याकरता गेली 10 वर्ष हा तासगाव तालुका आणि कवठेमाळ तालुका आतुरतेने वाट पाहतोय आणि आबांच्या हुबेहूब आबांच्या पेक्षा काकांवर चढ अशा पद्धतीचं काम रोहित पाटील करतील अशी खात्री या दोन्ही मतदारसंघाला असल्यामुळं त्या ठिकाणी रोहित दादा निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. रोहित दादा तो मागे पडेल. 15-20 वर्ष आतापर्यंत बोर बोलूनच मतं घेतली अजून पण त्याच पद्धतीचे विकासाचा काय विषय नाही. विकास विकास सोडूनच यांचं काम आहे फक्त गोड बोलायचं भावनिक बोलायचं आणि मतं घ्यायची. आपण सत्ताधाऱ्यांनी विरोधकां दोघांकडून बघितलं की दोघांकडून एकमेकांवर राळ उडवली गेली तुम्हीच ठरवायचं की तुम्हाला नेमका आमदार कोण पाहिजे.